एक अगदी आगळं वेगळं नाव आहे त्यांचं, टकोबा, कदाचित बाकोबा असतं तर बाकोबा एक समीकरण होतं कुठेतरी बीजगणितामध्ये. त्या बाकोबाला यमक झुलणारा हा एक नाव आहे टकोबा. तर त्यांच्या माध्यमातनं इथं मात्र आमचा आवाज हा तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. क्लॅरिटी बघा, अतिशय उत्तम दर्जाची ही स्पीकरची व्यवस्था. त्याच दरम्यान सामना इथं रंगला जातोय, चार षटकांचा सामना. गोलंदाज कोण येतोय गोलंदाजीच्या मार्कवर? पहिला गोलंदाज मिस्टर पंकज. पहिला चेंडू थोडासा शॉर्ट पिच चेंडू जरी असला तरी मात्र या चेंडूवर कल्पकता बघायला मिळाली, या चेंडूवर टेम्परमेंट बघायला मिळाल. चांगली सुरुवात करून देतोय, आपल्या नावाला साजेशा खेळ इथं करतोय. जशी सुरुवात हवी होती तशी सुरुवात करून देतोय हा फलंदाज. या बॅटमधनं इथं मात्र वैयक्तिक खातं उघडतोय तो म्हणजे परेश. पोहोचतोय चार वर, संघाला पोहोचवतोय चार वर. तर कुठल्याही प्रकारचा वेळ विलंब करू नका, जितका तुम्ही वेळ घ्याल स्वतःला तुम्हाला प्रतिस्पर्धी संघाला देखील. मात्र या सामन्याच्या अखेरीस मात्र त्याचे पडसाद बघायला मिळतील. अक्रॉस द लाईन शपल ओन डीप फाईन लेग, लॉंग लेगच्या वरनं बॅट फिरवली होती चेंडू का बॅटच्या पट्ट्यात येत नाही. इथं मात्र बाईटच्या स्वरूपात एकदा मिळेल, बाईटचा इशारा आम्हाला पंच करत आहेत. शशी मेहर आणि त्यांच्या सोबत जोडले गेलेत गुरुनाथ पाटील. अशी पंचांची जोडी आजच्या संपूर्ण दिवसामध्ये अगदी यथोचित रित्या पंचांची भूमिका, त्यांचे देखील पुनश्च धन्यवाद. तसेच आमचे सर्व स्कोरर्स, मग मुख्य स्कोररच्या भूमिकेमध्ये अमितजी कडू असतील. तसेच उद्याच्या सत्रामध्ये संदेश मात्र देखील जुळले जातील. तसेच को स्कोररच्या भूमिकेमध्ये कैलाश मात्र आमचे मित्र. आणि याच दरम्यान काय घडतंय तर प्रवीण घरत सारखा मोठा मासा इथं मात्र गळाला सापडला जातोय. चला फलंदाज लगेच पाठवा प्लीज. डीजे थँक्यू, आपण थांबायचं आहे, मी तुम्हाला थांबवतो. तर पहिला फलंदाज या निर्णायक क्षणी मात्र अगदी मी म्हणेन की गोल्डन डकचा शिकारी झाला. आणि मी म्हणेन की थोडीशी खराब सुरुवात झाली खरी, मात्र या संघाकडे प्रतिभा आहे, अगदी प्रतिभाशाली हा संघ म्हणून या परिसरामध्ये ओळखला जातो. कालुंद्रे हा संघ परेश यानं मागच्या सामन्यामध्ये केलेला खेळ आणि त्याच्यासोबत मात्र आता नवीन फलंदाज जोडला जातोय वनडाऊनच्या रूपानं पंकज याच्या मारासमोर. पंकज याची अतिशय एक आगळी वेगळी बॉलिंग ॲक्शन, हाय ॲम ॲक्शन म्हणता येईल. फक्त चार ते पाच पावलांचा हलकासा रनअप आहे. असा जरी रनअप असला तरी मात्र एक मिडियम पेसची ही गोलंदाजी आहे. तर पंकज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. ओहो हा चांगला फटका, वन बाउन्स टू बाउन्स, हा चेंडू जातोय सीमारेषेलगत. थोडस शत्ररक्षण होईल, चांगलं शत्ररक्षण बघायला मिळतंय. चेंडू मात्र सीमारेषेलगत जाईल कारण आउटफील्ड थोडीशी फास्ट आहे. थोडासा उतार देखील पडला, उतार भेटला मी म्हणेन त्या चेंडूला. त्याच्यानंतर हा चेंडू पुन्हा एकदा अडवल्यानंतर देखील सीमारेषा गाठते. चला प्लीज पंकज. प्लीज स्पीड अप स्पीड अप स्पीड अप प्लीज. धावसंख्या या चार धावांच्या सहाय्यानं 9 वर पोहोचते. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, इथं मात्र फसला जातोय फलंदाज, इथं मात्र चकला जातोय. इथं मात्र डॉट बॉलची सांगता होईल. डॉट बॉलच्या समाप्तीनंतर संघाची, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्येचा विचार केला तर संघाची एकूण धावसंख्या 1 विकेटच्या मोबदला जो मोठा फलंदाज जो बाद झाला प्रवीण घरत बाद झाला, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 9 वर. तर जसं दुसरं षटक चालू होईल पुन्हा एकदा मायक्रोफोन मी सोपवतोय प्रतीक तांडेल, करावे गावचे सुपुत्र,
ज्यांचा अतिशय गोड आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल या मायक्रोफोन द्वारे. धन्यवाद नितेश भोईर. आपण यावेळी पाहतोय समाज सेवक चषक 2020 अतिशय चांगलं आयोजन. वय वर्ष दुसरे पर्व दुसरे आणि यावेळी पहिल्या दिवसातील सामना रंग अंतिम फेरीमधला वाघविल विरुद्ध काळुंद्रे. आणि हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. एक धाव संख्या जरूर इथे मात्र पूर्ण केली जाते आणि एका धाव संख्येनं दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 10 घरामध्ये. अतिशय चांगला सामना यावेळी आपण पाहतो मैदानावरती काळुंद्रे विरुद्ध वाघविल. प्रथम नाणेफेकी जिंकल्यानंतर वाघविल संघानं काळुंद्रे संघानं फलंदाजी घेतली आणि हा पुढचा चेंडू सहजरित्या खेळून काढला. एक धाव पूर्ण केली जाते. चांगले शत्ररक्षण होते. चेंडू उचलेलं फेकेल तत्पूर्वी एक धाव संख्या पूर्ण केली जाते. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली यावेळी 11 घरामध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना काळुंद्रे संघाची धाव संख्या 11. यावेळी फलंदाज स्ट्राईक एंड मध्ये परेश. हा चेंडू भिरकावून दिला. चेंडू मागे शत्ररक्षक आणि यावेळी साधा सोपा झेल सोडतोय आणि पुन्हा एकदा एक धाव संख्या मिळेल. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 12. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना काळुंद्रे संघाची धाव संख्या 1/12. यावेळी गोलंदाज नंदू पुन्हा एकदा आपल्या षटकातील आगामी चेंडू फेकेल. हा चेंडू हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न. चेंडू मागे शत्ररक्षक. चांगलं शत्ररक्षण होतंय. फेकी देखील चांगली होते. तत्पूर्वी एकच धाव मिळते. संघाची धाव संख्या पुन्हा एकदा 1 वाढते. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 13 घरामध्ये. अतिशय चांगला सामना यावेळी आपण मैदानावरती पाहतोय काळुंद्रे विरुद्ध वाघविल. पुन्हा एकदा नंदो आगामी चेंडू. हा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू मागे शत्ररक्षक धावतोय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. आणि यावेळी षटकाराच्या साह्यानं संघाची धाव संख्या पुढे सरसावते. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 19 घरामध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना काळुंद्रे संघाची धाव संख्या 19. पुन्हा एकदा नंदो आगामी चेंडू फेकेल आपल्या षटकातील. सामना करेल यावेळी फलंदाज परेश. हा चेंडू जबरदस्त खेळून काढला. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसतोय. परंतु शत्ररक्षण चांगलं होतंय. फेकी देखील चांगली होते. तत्पूर्वी फक्त मिळते एक धाव. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 20. बघता बघता दोन षटकांची समाप्ती झाली आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर काळुंद्रे संघाची धाव संख्या 20. पंचांना विनंती असेल कुठलाही विलंब लावू नका. सामना त्वरित चालू करायचा. क्षेत्ररक्षण करणारा संघ वाघविल संघ कुठलाही वेळ घेऊ नका प्लीज. अतिशय चांगली स्पर्धा यावेळी आपण मैदानावरती पाहतोय समाजसेवा चषक 2020. कैलासवाशी विनोद चत्रगण म्हात्रे, कैलासवाशी स्नोहिल यशवंत पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित केली आहे. प्रथम पारितोषिक 1,00,000 आणि भव्य दिव्याशी ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये आणि भव्य दिव्याशी ट्रॉफी. पंचांना विनंती असेल प्लीज कृपया. आणि यावेळी नवीन गोलंदाज येतोय चेतन. पुन्हा एकदा चेतन आपल्या षटकातील पहिला चेंडू फेकेल. सामना करेल परेश. हा चेंडू जबरदस्त रित्या खेळून काढला. एक धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. तत्पूर्वी चांगलं शत्ररक्षण होतंय. चांगली फेकी देखील होते. एक धाव संख्या मिळते. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 21. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना काळुंद्रे संघाची धाव संख्या 21. पुन्हा एकदा चेतन आगामी चेंडू फेकेल. सामना करेल फलंदाज.
आकाश आणि हा चेंडू हवेमध्ये, चेंडू मागे क्षेत्ररक्षण धावतोय, एक धाव सहज रीतीने पूर्ण केलाय आणि एकच धाव पूर्ण होते यावेळी. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा एकने पुढे सरसावती, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 वर. तिसरं षटक यावेळी प्रगतीपथावर असताना काळुंद्रे संघाची धावसंख्या 22. पुन्हा एकदा चेतन आपल्या षटकातील आगामी चेंडू फेकेल, सामना करेल यावेळी फलंदाज परेश, एक आक्रमक फलंदाज काळुंद्रे संघाचा. हा चेंडू जबरदस्त प्रहार केलाय चेंडूवर, चेंडू मागे शतरक्षक धावतोय आणि यावेळी फलंदाज बाद. तर काळुंद्रे संघाला विनंती असेल फलंदाज त्वरित पाठवायचा मैदानामध्ये, कुठल्याही प्रकारचा उशीर करू नका, विलंब करू नका. आणि पंचांना देखील विनंती असेल क्षेत्र रक्षण करणाऱ्या संघाला कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग घेऊन देऊ नका, प्लीज सहकार्य करायचंय दोन्ही संघांना विनंती असेल. पुन्हा एकदा मैदानावरती आपण एक चांगला सामना पाहतो यावेळी वाघवील विरुद्ध काळुंद्रे. फलंदाजी करणारा संघ काळुंद्रे संघ, तिसरं षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या 2-22. पुन्हा एकदा गोलंदाज, हा चेंडू पंचांचा इशारा यावेळी येतोय अभांतर चेंडूचा, एक धावसंख्येमध्ये भर पडली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 वर. तिसरे षटक प्रगतीपथावर असताना काळुंद्रे संघाची धावसंख्या 23. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय, गोलंदाज चेतन आगामी चेंडू फेकेल नवीन आलेला फलंदाज दिनेश. या हा चेंडू पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय थंडम्यांच्या दिशेनं, चांगलं शत्ररक्षण देखील होते. पुन्हा एकदा एक धावसंख्या मिळेल, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 वर. पुन्हा एकदा गोलंदाज आगामी चेंडू फेकण्यासाठी धावतोय चेतन, आता मात्र फलंदाज स्ट्राईक मध्ये असेल आकाश. हा चेंडू जबरदस्त प्रहार केलाय चेंडूवरती, शतरक्षक धावतोय परंतु बघता बघता चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा येतोय चौकारेचा, चार धावेंचा इशारा येतोय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 28 घरामध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना काळुंद्रे संघाची धावसंख्या 28. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल, सामना करेल फलंदाज आकाश. पुन्हा एकदा चेतन शेवटचा चेंडू फेकेल आपल्या षटकातील आकाशसाठी हा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू मध्ये थोडासा गती परिवर्तन करतोय आणि बघता बघता यावेळी मात्र तिसऱ्या षटकाची देखील समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर काळुंद्रे संघाची धावसंख्या 29, 2-29. प्लीज जरा सामन्याचा स्पीड वाढवायचा आहे. यावेळी शेवटचा गोलंदाज रोमित, हा चेंडू जबरदस्त चेंडू बॅटची खाडा घेऊन यष्टी रक्षक चेंडूला थांबवतोय, चेंडू जातो निर्धाव, धाव संख्या स्थगित 29 वर. पहिल्या सत्रातील शेवटच्या षटकाचा खेळ येथे मात्र चालू असताना धावसंख्या 29. पुन्हा एकदा गोलंदाज रोमित, हा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू, सलग दुसरा बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव काढण्यामध्ये यशस्वी ठरतो हा गोलंदाज रोमित. चांगली गोलंदाजी करतो अजूनपर्यंत आपल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा आगामी चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा सुंदर चेंडू, यष्टी रक्षक थोडीशी चूक करतोय, पंचांचा इशारा येतोय 22 स्वरूपात एक धाव मिळते. संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली ती 30 घरामध्ये. शेवटचा अंतिम अखेरचं चौथं षटक प्रगतीपथावर असताना काळुंद्रे संघाची धावसंख्या 30. अतिशय चांगला मारा करतोय, अतिशय चांगली गोलंदाजी करतोय यावेळी गोलंदाज रोमित. पुन्हा एकदा आगामी चेंडू फेकेल, यावेळी मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज येतोय दिनेश.
हा चेंडू पुन्हा एकदा दिनेश याला फसवलं जातंय, चकवलं जातंय, चेंडू पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते, धाव संख्या स्थगित 30 वर. पुन्हा एकदा रोमित, अतिशय चांगली गोलंदाजी. हा चेंडू पुन्हा एकदा फलंदाज बीट होतोय. शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न असतो, मात्र यावेळी गोलंदाज पूर्णपणे वर्चस्व. चांगली गोलंदाजी, शेवटचा चेंडू, आणि हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू मागे शतरक्षक धावतोय, चांगलं शतरक्षण होतं. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, आणि बघता बघता दोन धाव संख्या देखील पूर्ण केल्या जातात. आणि यावेळी मात्र पहिल्या सत्राचा खेळ येथे संपुष्टात होतोय, आणि पहिल्या सत्राच्या शेवटी चार षटकांच्या समाप्तीनंतर काळुंद्रे संघ प्रथम फलंदाजी करताना धाव संख्या केल्यात 32, आणि 33 धावांचं आव्हान असेल ते वाघबिल संघासमोर. काळुंद्रे संघाला विनंती असेल त्वरित आपलं शतरक्षण लावून घ्यायचं आहे, आणि वाघबिल संघाला देखील विनंती असेल आपले सलामीचे फलंदाज त्वरित मैदानामध्ये पाठवायचे आहेत. येस येस, आणि चला क्विक शतरक्षण लावून घ्या. तर आपण बघतोय समाज सेवक चषक 2020 च हे भव्य दिव्य अतिशय विलोभनीय असं आयोजन. या स्पर्धेचा जर विचार केला तर तब्बल 24 संघ आपला खेळ या स्पर्धेमध्ये येणाऱ्या 3 दिवसामध्ये करतील. आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस आहे, आणि पहिल्या दिवसामध्ये आपण जर बघितलं गेलं तर हे संध्याकाळचं हे सत्र आणि अतिशय अशा मनमोहक वातावरणामध्ये शीतल वातावरणामध्ये चालू असलेला हा खेळ सामना आपण बघतोय. कालुंद्रे विरोधात वाघबिल अशी ही या आजच्या दिवसातील फायनलची भैरवी, अंतिमची लढत, अंतिमचा हा सामना, सेमी फायनलचा सामना मी म्हणेन की टॉप 3 मध्ये प्रवेश करण्यासाठी चाललेला हा संघर्ष दोन्ही संघादरम्यान जबरदस्त तुल्यबल असे दोन्ही संघ असताना मात्र पहिल्या इनिंग मध्ये 24 चेंडू मध्ये 33 धावा असं एक टार्गेट असताना मात्र इथं मात्र ते टार्गेट चेस करण्यासाठी इथं मात्र संघर्षाला सुरुवात होते. 24 चेंडू आणि 33 धावा पहिला चेंडू, जशी सुरुवात हवी होती अपेक्षित सुरुवात करून देतोय हा गोलंदाज. आणि हा चेंडू पंकज, एक जबरदस्त मजबूत शरीराष्ट्रीय असलेला हा फलंदाज आहे, त्याच्याकडनं जबरदस्त अपेक्षा आहेत आपल्या संघाला, अगदी स्वतःला या प्रेक्षकांना देखील. या मैदानावर खेळत असताना पहिल्या सामन्यामध्ये ज्यांना घनागती 42 धावांची जी खेळी केली होती त्या खेळीच्या जोरावर मात्र मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक पटकावला होता तो पंकज. आता मात्र नॉनस्ट्रायकर एंडवर जाईल, स्ट्रायकर एंडवर मात्र त्याच्या समवेत एक अष्टपैलू असा खेळाडू चेतन. क्षेत्ररक्षणाची सजावट बघताना पाहताना व्यूहरचना जर बघितली तर वायडिश लॉंगअप मध्ये आपल्याला प्रवीण घरत शतरक्षण करताना बघायला मिळतंय, तर मात्र कर्णधार स्वतः परेश चिखलेकर
मिडविकेटच्या त्या पट्ट्यामध्ये आपल्याला शतरक्षण करण्यासाठी तैनात दिसतोय. जर शतरक्षणाचा विचार केला तर मात्र बाकीचे गोलंदाजा सहित नऊ खेळाडू मात्र 30 yard सर्कल मध्ये फेन्सिंग करताना बघायला मिळतात. 33 धावांचा मात्र मात करताना मात्र पहिला षटक प्रगती पथावर असताना पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पहिला चेंडू चांगली सुरुवात केली होती. आतापर्यंत फेकले गेलेले 3 चेंडू आणि 3 धावा असं एक चांगलं समीकरण म्हणून की एक चांगली सरासरीची गोलंदाजी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार राईट आर्म ओव्हर द विकेटचा याचा जोरखास मारा. जरी घरी गती असली तरी टप्पा देखील अतिशय चांगला आहे आणि निर्णायक सामन्यामध्ये जर तुमचा टप्पा चांगला राहिला तर मात्र चांगलं वर्चस्व राहील आणि वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चाललेला हा संघर्ष. जर तुम्ही संघर्ष केला तरच मात्र या स्पर्धेतील आपलं स्थान पुढचा प्रवास आपल्याला निश्चित करता येईल. बघूया कसा काय खेळ करत आहेत दोन्ही संघ. कालुंद्रे विरोधात वाघविल आणि हा चांगला फटका. या फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. हँड आणि आय कॉर्डिनेशन बघा त्या फटक्यामध्ये चेंडूची आणि चेंडूमध्ये चेंडू रिलीज केल्यानंतर मात्र त्या फलंदाजाने ठेवलेली ती नजर बघा. या चेंडूचा वेट केला बॅकफूटवरनं पुढचा पाय आणि त्या मागच्या पायावर घेतलेला वेट ट्रान्सफर केल्यानंतर बनवलेला हा फटका चौकाराच्या सहाय्यानं संघ पोहोचतोय तो म्हणजे 7/33. दरम्यान गोलंदाज तयार. आहा हा कलात्मक फटका. याला म्हणतात इम्प्रोवायझेशन, याला म्हणतात क्रिएटिव्हिटी. आणि आमच्या ग्रामीण क्रिकेटचा जर विचार केला तर प्रत्येक खेळाडूमध्ये क्रिएटिव्हिटी दडलेली असते मात्र मैदानामध्ये तसं प्रात्यक्षिक नेहमीच बघायला मिळतं. आणि इथं जर वाघविल संघाचा विचार केला तर मात्र पूर्वार्धामध्ये सकाळच्या सत्रामध्ये दोन मोठ्या बलाढ्य संघांना मात्र पराभवाची त्यांना धुरा थारून मात्र इथं हे संघ या सामन्यात निर्णायक सामन्यामध्ये आपला खेळ करत आहेत. वाघविल विरोधात कालुंद्रे अशी चालू असलेली विद्यमान लढत. पहिल्यांदा नाणेफेक जिंकली ती म्हणजे कालुंद्रे संघानं आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करत असताना धावपळकावर फक्त 32 धावा काढल्या गेल्या. 33 धावांचं एक माफक टार्गेट असताना मात्र 24 चेंडू आणि 33 धावा असं समीकरण असताना मात्र त्या धावा मात्र डिफेंड करत असताना जर फलंदाजीचा विचार केला तर मात्र पंकज हा जबरदस्त फॉर्मात आहे. त्याच्यासोबत चेतन जोडला जातोय. चेतन याच्या बॅटमध्ये चांगले चौकार बघायला मिळत आहेत. आता मात्र पहिल्या षटकाचं विश्लेषण करायचं झालं तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 11. आता मात्र उर्वरित धावसंख्येचा विचार केला तर अजूनही 22 धावांची गरज असेल. तर 18 चेंडू आणि 22 धावा असं समीकरण असताना नवीन गोलंदाजानं मागची मॅच फिरवली होती सनी आणि निर्णय क्षणी तो सामना आपल्या संघासाठी जिंकून दिला होता तो सनी. आता मात्र ती भारगतचं कामगिरी करेल काय त्याच्याकडे व्हेरिएशन आहे, त्याच्याकडे कल्पकता आहे, त्याच्याकडे चातुर्य आहे. ते चातुर्य तो दाखवेल का या मॅच मध्ये. डावखुऱ्या हाताचा हा एक जबरदस्त गोलंदाज. हा चेंडू पुन्हा एकदा गुडलेनचा हा चेंडू पंकज सारख्या मोठ्या फलंदाजाला देखील चकवला जातोय. इथे मात्र मी म्हणेन की पूर्णपणे रिस्ट्रिक्ट केलं जातंय धावांवर. इथं अंकुश येत आहे. धावांचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये जितक्या धावा आल्या होत्या तितक्याच धावा मात्र एका ठिकाणी मात्र स्थिर स्तब्ध आपल्याला अविचलित बघायला मिळत आहेत. असं एक खेळ बघायला मिळत तर मी गोलंदाजाचं कौतुक करेन, ह्या गोलंदाजाचं कौतुक करेन कारण याने फेकलेले पूर्वार्धाचे 2 चेंडू दोन्ही डॉट बॉल. मिस्टर सनी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र सरळ बॅटने जर फटके येत नसतील तर नक्कीच इथं मात्र आडवी बॅट केली जात आहे. रिव्हर्स स्वीपचा हा प्रयत्न यशस्वी ठरतोय आणि इथं मात्र या चेंडूवर आलेला हा घनागाती प्रहार मी म्हणेन की वज्र प्रहार एक यशस्वी प्रयत्न ठरला जातोय. 6 धावा येतील या फलंदाजीमध्ये. आता मात्र रिव्हर्स स्वीप आणि रिव्हर्स स्वीप म्हटलं की एक इम्प्रोवायझेशन असतं फलंदाजामध्ये. आता मात्र गोलंदाजाकडे दडपण असेल असं असताना पुन्हा एकदा गोलंदाज धावतोय. पॉपिंग क्रीज क्रॉस करेल. हा फुलटॉस चेंडू चांगला पवित्रा घेतला इनसाइड आउटचा अतिशय दर्जेदार हा फटका. ह्या फटक्याने देखील 4 धावा अर्जित केल्या जात आहेत. षटकारा मागो माग हा येतोय चौकार. 4 more ऍडेड इन द टोटल. टोटल स्कोर मूव्ज ऑन 21-21 फॉर नन आफ्टर 1 ओव्हर. दिस इज सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. अजूनही या षटकातील फक्त आणि फक्त 2 चेंडू शिल्लक असतील. फक्त 2 चेंडू शिल्लक. पंकज का म्हटलं जातं मला चतुर.
का म्हटलं जातं चाणाक्ष याच्याकडे इतकी कल्पकता आहे की अगदी षटकार चौकारच नाही तर मात्र एकेरी दुहेरी आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स देखील बघायला मिळतं. एक जबरदस्त कंप्लीट पॅकेज ऑफ अ क्रिकेट प्लेअर बघायला मिळतंय, तो म्हणजे मिस्टर पंकज वाघबिल संघाचा. हा एक जबरदस्त यशस्वी असा हा खेळ इथं मात्र साकारत असताना उर्वरित चेंडूंचा जर विचार केला, येस, आणि क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल बघायला मिळतंय. थोडस अटॅकिंग क्षेत्ररक्षण, लॉंग अपचा क्षेत्ररक्षक 30 yard सर्कल मध्ये इथं मात्र फेन्सिंग मध्ये पाठवला जातोय. आपण बघतोय डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. आहा काय फटका आहे, दॅट्स अ ग्लोरियस हिट, दॅट्स अ ट्रिमेंडस स्ट्रोक, चांगला फटका, नेत्रदीपक फटका. फक्त धावा येत आहेत दोन, या दोन धावांना संघाच्या धावफलकामध्ये फरक पडतोय. इथं मात्र दोन षटकांचा इथं खेळ संपला जातोय. आता मात्र उर्वरित 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 9 धावा. अतिशय गरमागरमीच, जरी वातावरण शीतल असलं, जरी वातावरण थंड असलं, तरी मात्र मैदानामध्ये जबरदस्त ऊर्जा अगदी शिरेला जात आहे. ऊर्जा इथं मात्र उंचावताना बघायला मिळत आहे. अतिशय रोमहर्षक, रोमांचक, उत्कंठावर्धक, उत्साहवर्धक हा सामना. एक जबरदस्त हाय व्होल्टेज गेम. 12 चेंडू आणि 9 धावा, 9 धावा 12 चेंडू. गोलंदाज कोण येतोय ज्यांना आपल्या फिरकीवर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ केलाय, तो येतोय प्रवीण गरत. इथं मात्र शफल होऊन चांगला फटका, वन बाउन्स. तिथला क्षेत्ररक्षक पुढे येऊन थोडस क्षेत्ररक्षण करेल, चेंडू फेक करेल, गॅदर करेल, तोपर्यंत मात्र एक धाव मिळेल. इथं मात्र एका धावानं धावफलकाचा जर विचार केला तर मात्र 11 चेंडू आणि 8 धावा, 25 धावसंख्या धावफलकावर बघायला मिळत आहेत. 11 चेंडू, 9 धावा, 9 धावा, 11 चेंडू, अतिशय रोमहर्षक असा होत चाललेला हा सामना. शेवटच्या क्षणापर्यंत रंगेल अशी अपेक्षा आहे. नक्कीच टाळे झालेच पाहिजेत या सामन्यासाठी. हा कोलवा टप्प्याचा चेंडू कम बॅक करतोय गोलंदाज. ह्या चेंडूवर येते एक धाव. दहा चेंडू, 7 धावा, 7 धावा, 10 चेंडू. जरी एकेरी दुहेरी धावसंख्येने धावपळ पुढे गेलं तरी देखील विजयशी खेचून आणू शकतो हा संघ. इथे मिळतं इम्प्रोव्हायझेशन, चेंडू हा इन द एअर, इट्स गॉन डीप फाइनलच्या शॉर्ट फाइनलच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू गॅदर करेल, थ्रो करेल, तोपर्यंत दोन धाव मिळतात. टू मोर ऍडेड इन द टोटल, टोटल स्कोर मूव्ह ऑन 28 फॉर नन. एक जबरदस्त पार्टनरशिप बिल्ड करताना बघायला मिळतंय. 28 फॉर नन आफ्टर 2 ओव्हर्स, दिस इज थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. अजून या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी असेल तर मात्र उर्वरित आता मात्र 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 5 धावांची गरज. 9 चेंडू, 5 धावा, 5 धावा, 9 चेंडू. बघूया जबरदस्त रोमहर्षक होत चाललेला हा सामना. ओ सामन्यामध्ये ट्विस्ट पुन्हा एकदा. आता मात्र उर्वरित 8 चेंडू आणि 4 धावा. तर प्रतीक तांडेल आपण देखील आपला वेल या स्पर्धेला दिलात, अपेक्षा असेल येणाऱ्या 2 दिवसामध्ये देखील आपला बहुमूल्य वेल या स्पर्धेला आपण द्याल, येस. आणि करावे 11 क्वालिफाईज इन टू द फायनल, मेनी कॉंग्रॅच्युलेशन टू करावे 11 करावे. आणि इथं मात्र 7 चेंडू आणि 3 धावा. बघा कसा खेळ चाललाय. म्हटलं जातं की क्रिकेट इज अ गेम ऑफ अंडरस्टँडिंग, क्रिकेट इज द रिअल गेम ऑफ कम्युनिकेशन. हाऊ यू कम्युनिकेट इच अदर, हाऊ यू कोऑपरेट इच अदर, हाऊ यू कोऑर्डिनेट इच अदर. आ चेंडू आता मात्र वाईट बॉल, 7 चेंडू 2 धावा. 7 चेंडू 2 धावा. आणि इथं मात्र जबरदस्त खेळ वाघबिल संघाचा. ओहो कम बॅक, कम बॅक, कम बॅक आणि कम बॅक. आता मात्र 6 चेंडू आणि 2 धावा. आता मात्र 6 चेंडू आणि 2 धावा. का म्हटलं जातं या संघाला जिगरबाज संघ, का म्हटलं जातं बेधडक संघ, या संघाला का म्हटलं जातं हा एक आक्रमक संघ, या संघाला अगदी मी म्हणेन की प्रतिभाशाली म्हणून
या पंचक्रोशी मध्ये प्रख्यात विख्यात असा सुप्रसिद्ध हा संघ पंकज याच्या फलंदाजीच्या जोरावर आतापर्यंत दोन संघांना पराभवाच्या छायेमध्ये लोटून हा संघ इथं मात्र चांगला खेळ करत असताना या सामन्यातील विजयी संघ टॉपटी मध्ये प्रवेश करेल. सहा चंडू दोन धावा. तर आपण बघतोय एक जबरदस्त धुमस चक्री, एक जबरदस्त थैमान या मैदानामध्ये धुंद फुंद बेधुंद गरमागरमीच एक जबरदस्त वातावरण. सहा चेंडू आणि दोन धावा. आहा हा विजय फटका इथं मात्र विजय संपादित करतोय तो म्हणजे वाघविल संघ. आणि वाघविल संघाच हार्दिक हार्दिक अभिनंदन 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 अभिनंदन. तसेच प्रतिस्पर्धी संघ कालुंद्रे संघ आपण देखील चांगला खेळ केला. परेश चिखलेकर तर याच दरम्यान चांगला खेळ आपण देखील केला. परेश चिखलेकर आपण देखील चांगला खेळ केला. आपला प्रवेश या स्पर्धेमध्ये